नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या युग प्रवास या चॅनलमध्ये। आज आपण माहिती घेणार आहोत रात्री पलंगाखाली या चार गोष्टी ठेवल्याने आपले नशीब चमकेल, घरात आनंदी आनंद होईल। तर त्या कोणत्या चार गोष्टी आहेत हे आता आपण जाणून घेऊया। आजच्या घडीला प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आपल्या जीवनात पैशाची कमतरता कधीच भासू नये, एखादी सुंदर जीवनसाथी मिळावी आणि जीवन आनंदी आणि आरामदायक असावं असे प्रत्येकालाच वाटत असते। पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनात नेहमीच एखादी तरी समस्या असतेच आणि ती व्यक्ती नेहमीच मानसिक ताणतणावात जगत असतो। माणसाच्या जीवनात वास्तुशास्त्र देखील खूप महत्त्वाचे आहे। वास्तुशास्त्रामुळे माणसाच्या जीवनात सुख येण्यास मदत होते। तरी आज आम्ही आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की ज्या गोष्टी जर तुम्ही रात्री तुमच्या पलंगाखाली ठेवल्या तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेऊ। नंबर एक, गुलाबाचे फूल। बुधवारी गणपती बाप्पाला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि आपल्या पलंगाच्या गादीखाली किंवा उशीखाली गुलाबाचे फूल ठेवा। हे आपल्या खोलीतील नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि आपले जीवन आनंदाने भरले जाईल। नंबर दोन, स्टीलचा चाकू। गादीखाली स्टीलचा चाकू ठेवल्याने वाईट शक्तींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही आणि रात्रीच्या झोपेमध्ये तुम्हाला भीतीदायक स्वप्ने पडणार नाहीत। नंबर तीन, मोराची पिसे। घराच्या पलंगाखाली मोराची पिसे ठेवल्याने घरातील भांडणे आणि त्रास संपेल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल। त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होऊन तुमच्या घरातील वादविवाद मिटण्यास मदत होईल। घरात शांत वातावरण राहून सुखसमृद्धी येईल। नंबर चार, मोहरी आणि मीठ। घरातील आपल्या पलंगाखाली मोहरी आणि मीठ एकत्र करून त्याची पुडी ठेवल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद होईल आणि तुमच्या आनंदाला कोणाचीच नजर लागणार नाही। नजर न लागण्यासाठीच मीठ आणि मोहरी वापरली जाते, त्यामुळे तुम्ही देखील मीठ आणि मोहरी एका पुडीत बांधून आपल्या उशीखाली ठेवा। आपल्याला कोणाची नजर लागणार नाही। तरी जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।